अभिवादन करने देता है। पटेल के काम निर्धारण करत असताना स्वतः मधला स्वाभिमान सुद्धा साधता ठिकाण कसं जगणं असतं हे दर्शित करणारी अशी ही माऊली आणि त्या माऊलीला आपण वंदन करतो आहोत आणि त्यानंतर दीप प्रज्वलन करण्याची विनंती अन्यवर बहुमान्यांना करण्यात येते। केवळ अक्षर ओळख असलेल्या पण जीवनाच्या संघर्षातून जीवन शिक्षण झालेल्या अशा अंजना शिंदे यांनी कथन केलेली किंवा लेखन केलेली अशी आत्मकथा आत्मचरित्र म्हणजेच मी अंजना शिंदे। आईनं केलेलं अर्धवट लेखन, आईने वेळोवेळी सांगितलेल्या आठवणी आणि त्यालाच विशाल शिंदेने दिलेलं शब्दरूप आणि ग्रंथरूप सुद्धा, कारण त्यांनी स्वतःच ते प्रकाशित केलेलं आहे। मी अंजना शिंदे हे आत्मचरित्र प्रकाशन आणि त्याचा समारंभ त्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर पाहुण्यांचा प्रारंभी स्वागतपर सन्मान, त्यामध्ये प्रारंभी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि नुकत्याच संपन्न झालेल्या उदगीर येथील 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, निष्ठेनं आणि सातत्यानं लेखन करणारे, माणसाच्या जगण्यातील मूलभूत जटिल व गुंतागुंतीच्या प्रश्नांच्या अनेक पदरी पैलूंचा सखल व उत्कट वेध घेऊन गांभीर्याने लेखन करणारे मराठीतील अग्रगण्य असे कथाकार म्हणजे भारत शास्त्री। 1980 मध्ये प्रकाशित झालेल्या जॉन आणि मंजिरी पक्षी अंजिरी पक्षी या कथा संग्रहापासून गेली 42 वर्ष लेखन करणारे आणि 45 अधिक ग्रंथ यांच्या नावावरती आहेत असे भारत सासणे। खरंतर ते 1999 बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि जिल्हाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत। एवढ्या व्यस्त वेळेत सुद्धा साहित्याचा व्यासक आणि साहित्याची सेवा सातत्यानं करणारे असे भारत सासणे यांचा स्वागतपर सन्मान विशाल शिंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। सरांचं वैशिष्ट्य म्हणजे इतकं वैविध्यपूर्ण लेखन आणि आपल्याला आश्चर्य वाटेल महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय असे तब्बल 7 पुरस्कार सरांना लाभलेले आहेत आणि गेल्याच महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा बिंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार सुद्धा सरांना प्राप्त झालाय। प्रतिमा सुंदर स्केच, कारण मुळातच विशाल मुळात चित्रकार आहे, कलाकार आहे आणि त्यांनी कल्पकतेनी सरांना त्यांचीच प्रतिमा भेट दिली। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, खरतर देशात आणि परदेशात तब्बल 11,000 व्याख्यान देणारे नामांकित वक्ते हरी लरके, मराठी हिंदी इंग्रजी 51 ग्रंथ त्यांच्या नावावरती आहेत, महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे अभ्यासक, त्यांच्या समग्र वाङ्मयाच्या प्रकाशनामध्ये त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे, त्यांचा स्वागतपर सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय। त्यांचं स्केच देऊन या ठिकाणी हा सन्मान करण्यात येतोय। अभिनेत्यांच्या हस्ते थोडस काका असे या प्लीज सगळ्यांनी इकडे सगळ्यांनी प्लीज दादा थोडं हा दिसत नाही
अभिजात भाषे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी तमाम मराठी जनांची मागणी आहे. पण त्यासाठी केंद्र सरकारला जो अहवाल सादर केला त्यामध्ये महत्वपूर्ण योगदान हरिनरके सरांचं आहे आणि ही फार महत्वाची बाब आहे. याबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या मान्यवरांमध्ये ज्यांची विशेष उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे ते आदरणीय ज्येष्ठ असे लेखक आणि समीक्षक रवी प्रकाश कुलकर्णी यांचाही या ठिकाणी सन्मान करावा अशी विनंती आहे. विशाल शिंदे यांना विनंती. तुमचं स्वागत आहे. आणि यानंतर ज्यांच्या प्रेरणेने प्रोत्साहनाने हा ग्रंथ सिद्ध झाला किंवा हे आत्मचरित्र सिद्ध झालं असं वाटतं शिक्षक लेखक दिलीप फलटणकर सर यांचा आदरणीय मालवणकर सरांच्या हस्ते सन्मान करण्यात येतो. मंचावरील या मान्यवर पाहुण्यांच्या स्वागतपर सत्काराबरोबरच आजच्या कार्यक्रमासाठी साहित्य कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे त्यांचंही या ठिकाणी सामुदायिक स्वागत आणि या दरम्यान त्यांचा स्वागतपर सन्मान होईल. मी या निमित्तानं प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करण्याची विनंती आदरणीय दिलीप फलटणकर सरांना करतो. त्यांच्याच प्रेरणेने आणि प्रोत्साहनाने हे पुस्तक सिद्ध झालेलं आहे ते आदरणीय दिलीप फलटणकर. मी अंजना शिंदे या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभानिमित्त 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व लोकप्रिय लेखक आणि विशेष म्हणजे माझे आवडते लेखक माननीय बाळासाहेब सासणे रवी प्रकाशजी माझे थोडे लेखक आवडत आहेत ते म्हणजे रवींद्र पिंगे जयवंत दळवी वामन सोरगडे गौरी देशपांडे आशा बगे आणि सानिया याच्यामध्ये सगळ्यात जर पहिला नंबर लावायचा असेल त्यांची सगळी पुस्तकं माझ्याकडे तो म्हणजे भारत शासन सगळ्यांचा अतिशय तरल लेखन म्हणजे 1986 मी चीरदाह अनर्थ किंवा दुष्कर हा संसार हे माझ्या संग्रही आहे आणि 1980 कुठेतरी दिवाळ्यानंतर मला वाटतं दीपावली वगैरे ते लेखन आलं होतं अशा आणि साहित्य संमेलनाचं अध्यक्ष होण्याचा त्यांना सन्मान मिळाला आणि एक अतिशय त्यांच्या भाषणाचा संपूर्ण महाराष्ट्रभर विचार केला गेला त्याच्यावर उलट आणि सुलट अतिशय चांगल्या पद्धतीनं विचार मांडले गेले. लेखक हा समाजाचा शिक्षक असतो आणि समाजाला दिशा देण्याचं काम या काळात खूप गरजेचं होतं ते आमच्या नेमकं या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी केलेलं आहे असं मला वाटतं. त्यानंतर आमचे अतिशय जुने मित्र हरिनरके साहेब सदस्य सचिव महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती मुंबई आणि चळवळीला वाहून घेणारा म्हणजे काल ते अक्षरशः ते औरंगाबादवरून व्याख्यान देऊनच आलेले अतिशय बीजे असणारे परंतु महात्मा फुले जे साहित्य आहे त्याचं संकलन करून महाराष्ट्र शासनाचं अधिकृतपणे सर्व समाजाकडून मांडणारं हे व्यक्तिमत्व आणि 11,000 व्याख्यानं देणारे वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानं देणारं असे अतिशय महाराष्ट्रातलं लाडकं व्यक्तिमत्व आमचं आणि म्हणून हरिनरके साहेब त्याचप्रमाणे आमचे परम मित्र आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व मानतो आम्ही या साहित्याचं आणि आमच्या प्रेमाखात्र खास आहे ते म्हणजे रवी प्रकाश कुलकर्णी सर मुंबईवरून आले खास आमच्या प्रेमासाठी आणि ललित सारख्या मासिकातून गेले अनेक वर्ष मी त्यांना वाचतोय ऐकतोय पाहतोय. त्याचप्रमाणे माझे मित्र अतिशय हरहुंदरी आणि त्याला सांगितलं की श्रीकांत चौगुले या कार्यक्रमाला तू थांबायचंय खर तर त्याला सुट्टी लागली होती घरातले सगळे कागदला गेले पण हा बिचारा माझ्या प्रेमासाठी 4 दिवस थांबला ते श्रीकांत चौगुले आणि ज्यांनी हे पुस्तक संपन्न केलं त्यांनी हे पुस्तक गेले वर्षभर लिहिण्याचे कष्ट घेतले तो माझा मित्र म्हणतो मी त्याला तो म्हणजे विशाल शिंदे. आत्मचरित्र हा एक असा प्रकार आहे की आज सगळ्यात लोकप्रिय वाङ्मय जर वाचलं जात असेल आज आम्ही जेव्हा समाजात वावरतो
तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की माहितीपर पुस्तकं किंवा व्यक्तिमत्व विकासाची पुस्तकं वाचली जात असतील, पण तुमची आमची पिढी जी आहे आत्मचरित्र वाचूनच मोठी झालेली आहे. आणि आम्ही असं नेहमी म्हणत आलो आहे, अरुण टिकेकर माझे चांगले मित्र होते सर, अरुण टिकेकर असे म्हणायचे नेहमी की आत्मचरित्राची संख्या किंवा आत्मचरित्राची गुणवत्ता हा त्या समाजाचा प्रगल्भतेचा विषय असतो. तो समाज प्रगल्भ असतो त्या समाजामध्ये आत्मचरित्र हे अतिशय सुंदरपणे मांडलं जातं. आणि आज पहिलं जर आत्मचरित्र तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे आमच्या साहित्याचा मानदंड म्हणून आम्ही लक्ष्मीबाईंचं नाव घेतो. त्यांचा जन्म सर मी शोधला 1 जून 1866 जन्म त्यांचा, तो काळ बघा, परंतु ते स्मृतीचित्र आजही मानदंड म्हणून आपण मानतो. त्याच्यानंतर दादोबा पांडुरंग यांचे आहे, ते दस्तऐवज एक छान प्रकारे एका काळाचं ते वर्णन आहे, दस्तऐवज आहे. मला दस्तऐवज आणि वाङ्मय हा वेगळा प्रकार आहे, मला मान्य आहे, परंतु याच्यामध्ये खूप मोठं काम झालेलं आहे. आज मी जेव्हा पाहतो तेव्हा 7,000 आत्मचरित्र आज प्रकाशित झालेली आतापर्यंत, म्हणजे 1866 पहिलं आणि आतापर्यंत 7,000 आत्मचरित्र प्रकाशित झालेली आहेत. आणि मधल्या काळामध्ये आत्मचरित्र हे आत्मकथन या समानार्थी शब्दाने नाही वापरत, कारण आत्मकथन हे काळापुरतं असतं, आत्मचरित्र हे संपूर्ण आयुष्यात असतं. या अंजनाबाई शिंदे ज्या आत्मचरित्र लिहिलेलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये तरलता, त्याच्यामधलं संघर्ष, त्याच्यामधला विचार हा खूप भावणार आहे. विनायक असेल, विशाल असेल, हे अतिशय कर्तृत्ववान बाई रस्त्यावर भाजी विकून आपला संसार उभा करणारी, पण विनायक आणि विशाल सारखी दोन मोहरे समाजाला देणारी ही बाई एक अतिशय कर्तृत्ववान, आणि ज्या बाईने अतिशय जिद्दीने आम्ही त्यांचे गुण आम्ही काढले तर चौकशी आम्ही बघितलं, आम्ही दोघांनी विचारले, आम्ही जेव्हा घेत होतो म्हणजे तुझ्या आईचे गुण लिहून काढ तर 64 प्रकारचे गुण सापडले. विशेष एक बाई म्हणजे मला हिने आत्मचरित्रामध्ये कोसळणं आणि उभं राहणं याचा मतलब जे प्रवास आहे ना तो फार मला महत्वाचा वाटतो. अनेक आत्मचरित्र आम्ही वाचतो, माझ्याकडे सगळ्या प्रकारचे आत्मचरित्र, माझ्या स्वतःकडे 500 आत्मचरित्र येतात, परंतु ते सगळं वाचत असताना अंजनाबाई शिंदेचं जे आत्मचरित्र आहे आणि त्यांनी ते लिहून ठेवलं होतं स्वतः, फक्त पहिलीच्या वर्गात 2 वर्ष 2 महिने शाळेत गेलेली बाई, कुठेतरी भूसरीला साक्षात त्याच्या वर्गात शिकलेली बाई, पण इतकं तरळ, इतकं उत्तम, इतक्या व्यक्तिमत्व विकासाचं दुसऱ्याला प्रेरणा देणार असं हे साहित्य त्या बाईने लिहून ठेवलं. बरोबर मला एक आत्मचरित्र हे अतिशय वेगळ्या प्रकारचं वाटलं. मला रवी प्रकाश कुलकर्णी सरांचा फोन आला की भजनकर मला जे जुनं काय त्यांनी लिहिलेलं ते मला पाहायचंय. तर अशा पद्धतीनं आत्मचरित्र ललित लेखांच्या साहाय्याने सुद्धा आत्मकथन होतं. अगदी दुर्गाबाई भागवतचं सारखं, दुर्गाबाई भागवत यांनी कधी आत्मचरित्र लिहिलेलं नाहीये, परंतु त्यांचं जे ऋतुचक्र आहे त्यातून हे व्यक्त होत. देवेंद्र रवीने काय लिहिलं, आत्मचरित्र आयोजी नावाचं लिहिलेलं, याच्यातून ती माणसं व्यक्त होताना दिसत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं आता आत्मचरित्र हा प्रकार फार फार लोकप्रिय आहे. आत्मचरित्रामधले 1970 दशकामध्ये जी दलितांची जी अतिशय सुंदर साहित्य आली त्यांनी आम्हाला अक्षरशः हादरून गेलो होते. खरंच ते बनूत असेल, उपरा असेल, आता जे मी वाचलेलं आहे अनेक म्हणजे मराठी लेखिकांच्या मराठी साहित्याच्या आत्मचरित्र वाचनाने म्हणजे मराठी साहित्यामध्ये अतिशय मोठी उंची वाटली. आणि ते म्हणजे असेल माधवी देसाई यांचं नाचक गुमा, हंसवाडकर यांचं सांगते ऐका, लालन सारंग यांचं जगल्या जशी, शांताबाई कांबळे यांचं माझ्या जन्माची चित्रकथा, उर्मिला पवार यांचं आयदान, सिंधुताई सपकाळ यांचं मी वनवाशी, साधना आमटे यांचं समीना, बेबी कांबळे यांचं जिना आमचं, अशा प्रकाराने स्त्री लेखिकेने या मराठी वाङ्मयामध्ये मोठी भर घातली. आणि त्या परंपरेच म्हणजे स्मृतीचित्रेनंतरच जवळ जाणार असं आत्मचरित्र म्हणजे अंजना शिंदे हे पुस्तक मागच्या कोरोनाच्या काळात रामनवमीच्या दिवशी दुःखाची किनार आहे आत्मचरित्र. खर तर आम्ही अतिशय साधेपणानं आईची स्मृती जपण्याचा प्रयत्न करतो. कालच मातृदिन झाला, आई असते तोपर्यंत किंमत कळत नाही, आई नसल्यानंतर कशाला किंमत उरत नाही जगामध्ये. आई असावी लागते माणसाला, तुम्ही किती वयाचे असा, 60 वर्षाचा असा, 70 वर्षाचा असा, आणि तो पुरुष असू द्या, स्त्री असू द्या, तुम्हाला जर
तुमचा मुलगा गेला, तुमचा नवरा गेला, तर खुशीत घेऊन सांभाळणार एकच असते म्हणजे आई बायको घाबरू नकोस म्हणायला, एवढ्यासाठी आई लागते. जेव्हा आई जाते ना तेव्हा माहेर संपत नाही बाईच. आणि या बाईने इतका वेगळ्या प्रकाराने विचार करणारी बाई आली कुठून मला हे कळत नाही. या बाईच्या मध्ये जिद्द, उमेद व्यक्त करण्याची जी ताकद, तिचे डायलॉग्स बघा, ते स्वतः दिलेले संवाद बघा, ते निसर्ग चित्र बघा. हे म्हणजे पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांचं त्यांनी वर्णन केले, ते म्हणजे हवेली, आंबेगाव आणि खेड. या तीन तालुक्याचं वर्णन इतकं सुंदर पद्धतीने केलेलं आहे आणि म्हणून मला हे आत्मचरित्र खूप भावलेलं आहे. आणि मागच्या रामनगर आई गेली, विनायकाने विचारले, खूप प्रयत्न केले सारखा फोन करायचा, आई करायचा, परंतु एक काळ असा आला, एक रकार अशी उडवली, काही हे दोघे राहून बसले. आणि घराचं जगण्याचं असणं का नसतं, या शिंदे सरोवर रानगडातील शिंदे परिवाराचे वैभव त्या रात्री एक बाईच गेली नाही तर एक वैभव गमावलं. आणि आम्ही सगळे हातभर झालो, काय करायचं आता. एका बाईचं घरात नसणं हे चिमणी पात्र आहे, ही छोटी नात आहे, आजी कधी येणार आहे अशी विचार आहे, जी समोरच असली त्यांची नात, ती विचार माझी आजी कधी येणार आहे. आणि या प्रसंगातून हा मुलगा कोसळला, एक महिनाभर घरात रडत बसला दार बंद करून. आणि मग असा विचार आला, अरे एवढी तुझी खंबीर आहे ना, तू रडत काय बसलायस, तू ये माझ्याकडे. आम्ही साने मॅडम त्यांची शिक्षिका आहेत, मला वाटतं तुम्ही पण त्यांची शिक्षिका आहात, मराठी ताई मोहिते ताई, मोहिते ताई आणि या त्यांची शिक्षिका आहेत. त्यांचे मुलीचं आत्मचरित्र नामवंत असं आत्मचरित्र आहे आणि मराठी ताईचं प्रसिद्ध आहे ते नाव काय त्याचं, प्रेरणा आहे, कादंबरी त्यांनी लिहिली. आणि अशी त्यांची शिक्षिका की जे मराठी साहित्यामध्ये तुला मदत करणार आहे. मग म्हटलं विचारतो बस, म्हणलं सर मला काहीच लिहिता येत नाही, व्हॉट्सअपवर सुद्धा लिहिता येत नाही, सुद्धा सोडूनच द्या. मग मी त्याला काय केलं, माझ्याकडे जवळ जवळ 5,000 पुस्तके आहेत, व्यंकटेश माडगुळकर दिले, शंकर खरात दिले, जयवंत दळवी दिले, शंकर पाटील दिले, दमा मिरासदार दिले, तुला पद्धतीने काय करायचं ते कर. आणि खरं तर सांगतो, विशालचं कौतुक केलं पाहिजे, परमेश्वराने त्याच्या पोटामध्ये जादू ठेवली आहे बाबासाहेब, अर्धा तास तुमचे त्यांनी स्केच केलेलं आहे आणि असंच जादू त्याच्या पोटात लेखनाची ठेवलेली आहे. मी विशाल शिंदेचं खूप खूप अभिनंदन करतो, प्रस्तावाला बोलणार नाही. ठीक आहे, अतिशय व्यक्त करून आईचं हे चरित्र संपन्न केलं, मराठी साहित्याला एक फार मोठी देणगी मिळाली रविप्रकाश कुलकर्णी सगळ्या निमित्ताने. आणि मग मराठी साहित्याच्या दरबारात तुझं एक पाऊल हे अतिशय वैभव ठरेल आणि पुस्तक अतिशय लोकप्रिय होईल याची मला 100% खात्री आहे. आम्ही 3 ठिकाणी सर याचं प्रकाशन केलं, यांचं गाव म्हणून रानमाळा म्हणून आहे, 1,000 लोक होते तिथं शांत बसून, वांद्रे महाराजांचं प्राध्यापक होते, त्यांचं कीर्तन झालं, तिथल्या महिलांना फक्त त्या आईचा आशीर्वाद मिळावा म्हणून तिथल्या आदिवासी महिलांना आम्ही त्यांनी 100 साऱ्या वाटल्या, मुलांना पुस्तकं दिली, शाळेतल्या सगळ्या, कारण समाजाची जाणीव समाजाचं देणं फेडण्याची ही संधी आहे. नंतर रवी प्रकाश कुलकर्णी साहेबांचं हस्ते भाग्य तुमचं काही एकाच वेळेला तुम्हाला 2 वेळा प्रकाशन करायला मिळतंय. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या त्या समारंभामध्ये रवी प्रकाश कुलकर्णी साहेबांच्या हस्ते आमचे मित्र आज आले नाही, आले आले मला माहित नाही, म्हणजे विश्वास वसेकर साहेब त्यांनी हे पुस्तक दिलं आणि तिथं प्रकाशित झालं, त्याचे फोटो आले आणि आमचं भाग्य एक साहेब परत तुम्ही या कार्यक्रमाला आलात, तर हे पुस्तक अतिशय लोकप्रिय होईल. यात माझा वाटा खूप कमी, शहाचा वाटा विशालचा आहे. खूप कष्ट करणारा मुलगा, त्याची बायको त्या परिवाराने खूप मोठं, आई गमावल्यानंतर मी मागाशी सांगितलं की आई गेल्यानंतर आई हे तोपर्यंत किंमत कळत नाही, ज्याला आहे ना त्यांनी सांभाळावं एवढंच मी फक्त सांगू शकतो. कारण माझी आई निरक्षर होती साहेब, तिला काही कळायचं नाही राष्ट्रपती पुरस्कार वगैरे, ही सगळी गणपतराव बालवडकर, माशाळकर साहेब, आमचे ते बाबा बसणारे यात प्रिया जागा, ज्ञानेश्वर तापकीर साहेब यांच्यामुळे आमचं आयुष्य घडलेलं साहेब, यांनी माझं आयुष्य पाहिलेलं, माझी आई निरक्षर होती आणि तिला राष्ट्रपती पुरस्काराची तार आली, ती तार बाहेर द्वारी निवडत बसली होती आणि द्वारी निवडतं तार आणून पोस्टाने सांगितलं तुमच्या पोराला राष्ट्रपती पुरस्कार मिळतो, त्याला ते राष्ट्रपती कळत नाही, पुरस्कार कळत नाही, काय कळत नाही, पण तिच्या डोळ्यामध्ये ते दिसलं ना, मला आज नाही मी पंढरपूरचं असून पांडुरंगाच्या डोळ्यासुद्धा दिसलं नाही अशी माझी आई होती. आई वेळा मुलगा आहे म्हणून मी त्याला मदत करू शकतो दुसऱ्या आई वेळेला. मनोगत आणि त्याचबरोबर या पुस्तकाच्या निर्मिती पाठीमागची प्रेरणा भूमिका आणि अंजना जो आनंद पक्ष नाही हा प्रकाशन समारंभ अखिल भारतीय साहित्य संमेलनानंतर पहिलाच कार्यक्रम आहे आणि आम्हाला याचा फार मोठा आनंद आहे की तुम्ही आम्हाला वेळ दिली.
या पुस्तकासाठी प्राध्यापक विश्वास वसेकर यांची प्रस्तावना लावली आणि विशाल शिंदे यांनी शब्दांकन केलेलं आणि आईनी जे लिहून ठेवलं होतं त्यामध्ये भर घालून त्यांनी हा आत्मचरित्राचा ग्रंथ आज प्रकाशित होतोय समारंभपूर्वक. सन्माननीय इतर मान्यवर आणि पाहुणे, अत्यंत उगवती भाषा, जीवन रसरसीत असं जीवन अनुभव यामध्ये मांडलेलं आहे. 292 पानांचं हे संपूर्ण चरित्र या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये समारंभपूर्वक प्रकाशित होते. यामधलं एक वाक्य सर सगळ्यांनी इकडे प्लीज बेटा व्हिडिओ का फोटो पुस्तकाची भाषा अत्यंत उद्भवती, लालित्यपूर्ण, सुंदर आणि उत्तम आहे. यामध्ये एक वाक्य आहे तर अंजना शिंदे असं म्हणतात, माझ्या आयुष्याचं गणित म्हणजे कष्ट आणि कष्ट. म्हणजे सुरुवातीच्या काळात शेतामध्ये शेतमजुरी, नंतर औंधला आल्यानंतर दुसऱ्याच्या घरी घरकाम, नंतर रस्त्यावरची भाजी विक्री आणि वीटभट्टीवर जाऊन मुलं काकेत घेऊन डोक्यावर पाटी घेऊन भाजी विक्री आणि त्यातून मुलांचं नमस्कार. मी जे कसा याचा रहस्य समजून आधीच सांगून घ्या आणि ते सांगण्याकरताच करा मला काय भाषण करणारा दोन खंडेवीर आपल्याकडे समोर आहेत. म्हणजे हरिनरक्यांचा रेकॉर्ड ह्या क्षणाला काय आहे मला माहित नाही. मी नेहमी म्हणतो की त्यांची ह्या क्षणाला किती भाषण आहे, कारण लगेच एक वाढतच आणि लगेच हे पडणार असतात. आणि भारत शासने आमचे मित्र आता अध्यक्ष झाले, त्यामुळे सध्या त्यांना भाषणांची प्रॅक्टिसच करायला लागत नाही की त्यांना सुद्धा माहित नसते की पुढच्या क्षणाला आपण कुठे जाणार. तर हे वर्षभर भाषण देणार आहेत आणि मी काही भाषण देण्याकरता प्रसिद्ध नाही. म्हणजे कॉलेजमध्ये असताना आणि पुढे सुद्धा एकदा युनिव्हर्सिटीत मला भाषणाला बोलवलं होतं आणि मी वेळेत गेलो होतो. आणि आपल्याकडे वेळेत जाण्याकरता प्रसिद्धी नाही आहे, तर मी म्हटलं की मी येण्याच्या अगोदर मी भाषण केलेलं आहे आणि त्यामुळे मी आश्चर्याची काही गरज नाही. तेवढ्यात आमच्या सरोजिनीबाई वैद्यबाई आल्या आणि त्या म्हणल्या अरे नाही नाही ते मुलं गोळा करायला लागतात ना, तर इथे कोणी गोळा करायला लागलेलं नाही हा सुखद भाग आहे. तर सरोजिनीबाई काय बोलल्या वगैरे हे नंतर तिथे सांगितलं. ह्या पुस्तकाची गंमत सांगतो की आम्ही ह्याला गेलो होतो भाषणात अध्यक्ष असल्यामुळे आम्हाला त्याला लागत होतो, माझा आवडता लेखक आहे. म्हणजे दादा दादा सांगून जातो मी गप्पा मारणार आहे बरं का, भाषणाची जबाबदारी या दोघांवर. शासनाच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी होतो. हरिनरके अजून हरिनरके व्हायचे होते आणि मुंबईच्या फुल्यांच्या त्याच्या पट्ट्या चोरीला गेल्या होत्या, त्याचा शोध घेण्याकरता त्यांनी जो प्रवास केला होता त्या प्रवासात ते माझ्या ऑफिसमध्ये आले होते आणि ती पहिली बातमी मला वाटतं मी केली होती. अजून त्यांच्या लक्षात आहे बरं आहे नाही, हल्ली मतभेद फार होतात ना. तर असे दोन माझे मित्र आणि त्यांच्यासोबत गाड्यावरून नळ्याची यात्रा म्हणून मी आलो. तर याची गंमत काय झाली की आम्ही संमेलनाला गेलो होतो आणि वसेकर आले नाहीये, तर वसेकर म्हणजे बरे झालं बरं झालंय एका पुस्तकाचं प्रकाशन करायचं. तर मी म्हटलं आणखी लोक नाही नंतर तुम्ही सापडणार नाही, मग आम्ही उभे राहिलो. आणि हल्ली प्रकाशन म्हणजे काय दादा आता सांगून टाकतो की पुस्तक नसलं तरी सुद्धा मी प्रकाशन केलं, लोकांना फोटो हवे असतात आतमध्ये काय आहे ते नंतर बघा.
म्हणजे काय अशा वेळी काय परिस्थिती होती की आम्ही ते सोडतच नाही. प्रकाशन झालेलं आहे आणि प्रेस साठी फोटो नंतर देता येत. तर तसं नव्हतं. प्रसेकरांनी माझ्या हातात पुस्तक दिलं, पटापट फोटो काढले आणि इतकी गर्दी होती तेव्हा आणि अनेक लोक बनवत होते. म्हणजे सासऱ्यांच्या हातात किती 100-200 पुस्तकांचं प्रकाशन झालं असेल तर माझ्यासारख्या तिलगर माणसात 50-60 पुस्तकांचं प्रकाशन मी केलं. रांगेत आहे म्हणजे मी वाचा सिद्धी आहे वगैरे असं काही म्हणत नाही. हा एक भाग झाला. पण त्या संमेलनाच्या गर्दीच्या ह्याच्यात दरम्यानच्या काळात मी आलो त्या दिवशी प्रसेकरांची चूक झाली का माझी चूक झाली मला माहित नाही. त्या गडबडीत ते पुस्तक वगैरे मी काही घेतलं नाही. माणसं दोन एक्सपर्ट आहे. त्यांनी आता फुलांची उपमा दिली. ते दोऱ्यात होण्याचं काम हे करतात आणि त्यामुळे मोठी माळी होते. त्या फलटणकरांचा मला फोन आला की असं सर एक पुस्तक आहे आणि ते तुम्हाला पाठवायचं. तर माझ्याकडे पुस्तक येत असलं म्हटलं पाठवा. आणि ते पुस्तक आलं पोचलं का वगैरे म्हणजे कुरियर सर्व्हिस पंटणकरांनी करावं पाहिजे. कारण का त्या गर्दीमध्ये अनेक गोष्टी आम्हाला मिळाल्याच नव्हत्या. आणि स्मरणिका ही साहित्य संमेलनाचा एक फोटो असतो ना म्हणून त्याच्या पंटणकरांच्या मागे. तर त्याच्या आधी स्मरणिका पाठवतो आणि मग पुस्तक पाठवतो. आणि पुस्तक आलं आणि पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नाही पण हे पुस्तक पाहिलं कुठेतरी आणि थोडी स्मरणशक्तीला ताण दिल्या लक्षात अरे आपण त्या पुस्तकाचं प्रकाशन केलंय. पण तोपर्यंत मी वाचलेलं नव्हतं आणि हे पुस्तक कुरियर सर्व्हिस फार उशिरा आली आणि यांचा सारखं फोन आलं का विशाल विचार होता पाठवलंय. मी म्हटलो शाळेत सुद्धा मला एवढं उत्तर द्यायला लागलं. इतकं ते चांगलं लागलं. आता त्या पुस्तकात काय आहे काय नाही तर या मंडळींसाठी मी थोडा विषय ठेवतो ना. आणखी एक गोष्ट मला सांगायची की मी वाचण्याकरता थोडंफार प्रसिद्ध आहे. ललितपणे मी सातत्याने लिहित असल्यामुळे नवीन नवीन माहिती माझ्याकडे येते ते मी तुमच्याकडे येते. ह्या पुस्तकाचा विशेष मी काय सांगेन आत्मचरित्र असतात. आत्मचरित्र लिहिणारे खूप असतात. मुली फार आत्मचरित्र किंवा चरित्र कमी लिहितात पण त्यांच्या मुली सुद्धा हानीकडे द्यायला लागल्या आपल्या आईबद्दल त्या लिहितात. पण एका मुलाने आपल्या आईचं आत्मचरित्र शब्दांकन करणार बहुधा जगाच्या ह्याच्यात एकमेव उठाल. आणि त्याचं हे मला महत्व आहे. उद्या कुठलाही माणूस असेल किंवा त्याला सांगता येईल की नाही अरे अभिनंदन करतो. त्यांच्या दुसऱ्या बाजू फार मागे बसलेत पण त्यांचा पण ह्या वाटा आहे मला माहिती आहे. आणि सगळ्या मुलांनी केलेलं हे काम अभिनंदनीयच आहे. आता पुढच्या लोकांसाठी एक मुद्दा मी आणखी सांगतो. आता चौगुले सराने पण सांगितलं आणि नेहमी ना पुस्तकाबद्दल बोलताना मुखपृष्ठाकडे फारसं कोणाचं लक्ष द्या. म्हणजे आपल्याकडे माहिती असेल ना पुस्तक आलं की पहिलं त्याला कवर कलावंतांनी एवढी मेहनत केली असते. हा इतका सुरेख फोटो काढलेला आहे त्या विषयात विशालच्या पत्नीने केलेला आहे हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी आल्याला त्याही सांगितलं की अतिशय उत्तम काम केलेलं आहे. सहज त्याने काम करतो ना तेच उत्तम. कष्ट केलंही काही ते गडबड होते. तर या निमित्ताने विशाल यांचं कौतुक तर आहेच पण या मॅडमचं पण मुद्दाम घेत पाहिलं होतं. आणि आपल्याकडे काय असतं की नवऱ्यानेच सांगितल्या फोटो काढले पाहिजे असं नाही. तुमची फोटोग्राफीची कला सातत्याने ठेवा. म्हणजे निदान माझा फोटो जे आता काढणार का असं म्हणता येणार नाही. हा अरे यांनी काल मला फोन करून सांगितलं तुमचा फोटो हवा या ह्याच्यात ह्या इलेवंथावरला केलेलं ऍड बरं आणि मी घुसलेलो नाही. नाही बाबा या व्यवसायात असल्यामुळे लोक कशी घुसतात फोटो करतात कसे म्हणजे साधनाने कळलं असे की हे करताना आम्हाला स्टेशनवर न्यायला देते तर तिसरे लोक फोटो अजिबात नाही. वा केवढा दिलासा लगेच दिला तुमचं म्हणताना
तर ही पोर्ट्रेट्स खूप सुंदर आहेत, त्याच्या आता जादू आहे. पण ह्या निमित्ताने मी सांगतो की लेखनाचा गुण ह्याच्याकडे आहे आणि लेखन हे फार दुर्मिळ गोष्ट आहे. ती नुसती वंश परंपरेने नसते, तिला कष्ट करायला लागतात आणि त्या कष्टात तू उतरलेला आहेस. तर आता इथेच थांबू नकोस, वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं चित्र काढताना चित्रकाराच्या मनात काय असतं हे कुठे भासत येत कसं भाव येत वा. तर ह्या संबंधात लेखन करावं त्याला माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. खूप छान मनोगत व्यक्त केलं सरांनी. खरंतर प्रकाशन हा शब्द पुण्यातल्या पेठांमध्ये वाड्यांमध्ये आतल्या बाजूला पुस्तकं आधी तयार व्हायची आणि ती वितरणासाठी बाहेर आणली की ती उजेडात यायची, म्हणून प्रकाशन हा शब्द रूढ झाला. पण या प्रकाशनासाठी साक्षात रवी प्रकाशांचा प्रकाश लाभावा आणि ते भविष्यात महाराष्ट्रीय अधिक प्रकाशित व्हावं, उजळावं अशी सदिच्छा शुभेच्छा द्यायला सर आले, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. यानंतर खरं तर मुळातला मुळातला चित्रकार कलाकार असणारा आणि उत्तम शब्दांकनामुळे भावी काळातला उत्तम लेखक होऊ शकणारा विशाल शिंदे आणि आईच्या सुंदर आठवणी पुस्तक रूपांना शब्दरूप करत असताना तो आपल्याला अवगत असणारी कला रापिडी संस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम तो आणि शीतल वहिनी करतात. शीतल वहिनीने मुखपृष्ठ केलं त्याबद्दल टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करूया. उत्तम कलेची साधना करणारे कुटुंब आहे विनायकजी मागं बसले. मी जास्त न बोलता विशालजींना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करावं. सगळे मान्यवर कलारसिक शासने सर, रवी प्रकाश सर, लगे सर, फलटणकर सर, सर्वांचे मी आभार मानतो की तुम्ही इथं आले. तसेच आपकी साहेब मालोडकर साहेब, किशोरभाऊ आवारे, ही सर्वच मंडळी इथं आली, त्यांचे आभार मानतो. माझ्या आईला वाचवण्यासाठी मी जेवढे प्रयत्न केले तेवढेच प्रयत्न आमचे पराग सत्कार त्यांनी केले. आज पवन हॉस्पिटलचे दादा वडावकर आले नाही, ते पण येणार होते. परंतु राजेंद्र धोरडे सरांनी पुस्तकाला फार मदत केली. जसे संजय दामाने, माझे दोन्ही टीचर आल्या. मला 43 मार्क होते मराठीत, मला फार अवघड जायचं. म्हणजे मी आत्ता पण कधी कधी म्हणून शब्द विसरतो बऱ्याच वेळा कसा लिहायचा, म्हणजे मला लिहायला प्रॉब्लेम होतो थोडा. मी मराठी मीडियममध्ये शिकलो तसे अभिमानाने सांगण्यासारखं नाही आहे, पण प्रयत्नपूर्वक मला ते लिहावं लागलं. तर आमचे दोन्ही टीचर मोहिते मॅडम आणि साडेबाब इथं आले, त्यांचे आभार मानतो. तसंच आमच्या गावावरनं पीटी शिंदे, ज्यांच्यामुळे आमचं गाव हिरवगार आहे, म्हणजे आमच्या गावाचे जी आर आहेत ते त्यांच्यामुळे आहेत. तसेच पीटी शिंदे आणि जिजाराम गुरुजी सर इथं आले, तसेच माझे गुरु दीक्षित सर इथं आले, सगळीच मंडळींचे मी आभार मानतो. मला सांगावं असं वाटतं की हा सगळ्यांसाठी हा प्रकाशनाचा समारंभ आहे, आत्मचरित्र प्रकाशन, पण माझ्यासाठी हा प्रकाशनाचा नाही आहे, माझ्या आईच्या स्वप्नपूर्तीचा प्रसंग आहे. म्हणजे माझ्या आईला हे माहीत नव्हतं की याला आत्मचरित्र म्हणतात. तिने 250 पानं लिहिली आणि आज माझ्याकडनं राहिलं खरं म्हणायचं. मी सगळ्यांना व्हॉट्सअप करेन तिचं हस्ताक्षराचं प्रत मी आणायचं विसरलो गडबडीत. तर तिला वेलांटी, उकार, मात्रा असं फार काही म्हणजे कॉमा वगैरे तिला काढायचं नाही, कारण ती 2 महिने गेली होती शाळेत. तिचे मामा आणि मामे शिक्षक होते, दोघं ते राहून गेलं शिक्षण तिचं. त्याच्यानंतर तिने जवळजवळ 8 वर्षानंतर ती रात्र शाळेत शिकली, म्हणजे ती लग्नाच्या आधी काही वर्ष 8-10 वर्षानंतर म्हणजे साधारणतः 9वी-10वीचं एज असेल तिचं, त्यावेळेस ती भोसरीच्या रात्र शाळेत जायची. तर तिथे तिला लिहायला वाचायला यायला लागलं, तिथे तिने म्हणजे शिकली ती. आणि तिचं स्टोरी हे मीच नाही, मला वाटतं आमचं कोणताही नातेवाईक लिहू शकला असतं. जरी आईने लिहिलं नसतं ना तर कोणीही लिहू शकलं असतं, कारण आमचे माझा भाऊ लिहू शकला असता. त्याचं कारण आहे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आयुष्य तसं घडतर होतं, म्हणजे
जन्माच्या वेळेस काही मामाकडचे दुःख आठवणी होत्या. त्याच्यानंतर तिच्या जेव्हा ती घरी गेली, म्हणजे माझी जी आजी आहे, आईची आई, ती तिला तिच्या भावावर फार प्रेम होत आणि तिची मामी वारली म्हणून ती 2 वर्ष मामाकडे जाऊन राहिली मुलं सांभाळायला. माझ्या आईचं वय असेल बहुतेक 4th-5th म्हणजे 9-10 वर्षाची. त्यावेळेस ती खड्ड्यांच्या कामाला जायची, फॉरेस्टची बरीचशी कामं चालायची पारगाव भागामध्ये आंबेगाव तालुक्यात. तर तिथे तिने खड्ड्यांची बरीच कामं केली. तर ती सबंध घर मागायची. सगळ्यात मोठी जी मावशी होती ती शाळेत जायची आणि मामा घरी गेल्यामुळं माझ्या आईचं शिक्षण थांबलं होतं. तर तिने सबंध कुटुंब पाहिलं. जवळजवळ ती 2 वर्ष ते कुटुंब पाहत होती सगळं. लहान भाऊंड आमचा, माझ्या आईपेक्षा जो लहान मामा आहे सीताराम बाबूंगर, ते पण आले तिथे, ते पण शिकले. एक मामा माझा पुणे जिल्हा शिक्षण महामंडळात आहे, दुसरा मामा सिव्हिल इंजिनियर आहे. म्हणजे सबंध कुटुंब पुढे शिकवलं तिने. तिन्ही मामा घरी सगळ्या, म्हणजे पहिल्या मावशीचं शिक्षण मामा घरी गेल्यामुळे थांबलं, दुसरी शिकली नाही मावशी. माझी आई मामा घरी गेली थांबलं शिक्षण, तिकडे जाऊन थोडं काम करायला लागेल म्हणून शिक्षण थांबलं. पण माझ्या आईने भांडणं केली माझ्या आजीशी. तुम्ही लहान होती पण म्हटली आता कोणाला पाठवायचं ते. त्याच्या पुढे मग कुठल्या भावंडांचं शिक्षण थांबलं नाही. माझ्या आई जाऊन आली मामाकडे, त्याच्यामुळे पुढचे सगळे शिकले. खरं कसं वाटलं आईला घ्यावं, कारण तिला जेव्हा समाधानाचा काळ आला, म्हणजे आमचं भाजीचं दुकान चालू झालं आमगावमध्ये. पहिली ती लग्न करून आम्हा खेडमध्ये राहिला 2 वर्ष. जवळजवळ ती खेडमध्ये राहिली 1.5-2 वर्ष. माझे वडील मार्केट यार्डला, म्हणजे भाईकाळ्याच्या मार्केट यार्डला दलाल होते. तिथं त्यांचा व्यापार होता. तिथून ते सोडून गावी आले. गावी आल्यानंतर थोडे चिंधी मनाचे आहेत, मनाला हवं असं वागतात, फार गंभीर आहे. पण आमची आई थोडी नाराज की घरात तुम्ही काम करा. माझे वडील फार काम करायचे 2 वाजेपर्यंत आणि 2 वाजेनंतर निघून जायचे. थोडे घरात एकत्र कुटुंबामध्ये थोडेसं त्रास व्हायचा की अरे काम नाही करत, काम नाही करत. ते माझ्या आईला थोडं वाईट वाटायचं की सगळे बोलतात माझ्या नवऱ्याला. म्हणून थोडं काही कारणामुळे ते पुण्यात आले. पुण्यात आले तर ते कुठे आले, भोसरीमध्ये आले. भोसरीमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला ट्रॅव्हलच सांगतोय, थोडं पुस्तकच सांगतोय, तुम्ही जरूर वाचा, डिटेल आहे त्याच्यामध्ये. भोसरीमध्ये आल्यानंतर तिथला जो काही काळ आहे तो त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर ते सिंध कॉलनीत आले. मला एक प्रसंग सांगावा असं वाटतो की सिंध कॉलनीत तिला घरकाम करावं लागलं. तसं गावाकडं आमचं चांगलं आहे सगळं, आमचे जिल्हे सरपंच आहेत, परिस्थिती चांगली. घरकाम करायला लागलं थोडस तिला पण वाईट वाईट होत होतं की मला घरकाम करावं लागलं. काही कारणाने काय झालं की त्या 20 रुपयाचा आळा माझ्या आईवर त्यांनी घेतला. कुठेतरी पैसे दुसरे चोरले होते. तिला वाईट वाटलं, तिने काम सोडलं. काम सोडलं तर त्या बाईने घर पण खाली केलं आणि पूर्ण शून्यापासून आयुष्य स्टार्ट झालं. पहिलं झालं गावात, तिथून भोसरीला शून्य, तिथून औंधला घरकाम शून्य, ते काम सुटलं. आनंद पार्कच्या कोपऱ्यावर बसलं. माझे वडील म्हणत होते चला आपण जाऊ आता. समाधानाचे शेवटचे 7-8 वर्ष होते त्याच्यात ती सारखी स्टोरी सांगायची. असं ती सबंध आमची सगळ्या नातेवाईकांना वाटत, कोणालाही विचारत होते. कारण तिला वाईट वाटलं की ती स्टोरी सांगायची. 1.5 तास लागायचं त्या पिक्चरला सगळ्या. तर मला मी नंतर हसायचो, आई किती वेळा सांगणार, आता हे घडलंय, मला माहिती आहे, मला माहिती आहे. म्हणजे मी आता ती स्टोरी माझ्या आईच्या मनात कमीत कमी 200-300 वेळा ऐकली. मी नंतर नंतर हसायचो आईला, म्हणजे काय तू सांगते सांगते आई. मला नव्हतं माहिती की मला दिल्यावं लागेल. मला ऍक्च्युली हे पुस्तक कोठून विकायचं नाहीये, म्हणजे आमचं कुटुंबाचं पुस्तक करायचं नाहीये. तुम्ही वाचा, तुम्हाला असं वाटणार नाही की ते कौटुंबिक पुस्तक आहे, म्हणजे एका मुलांनी केलंय किंवा ते लिहिलंय माझ्या आईनेच. मी फक्त त्याचे शब्द भरले. काय भरले? थोडी व्यक्तिचित्र भरली, थोडं वर्णन टाकलंय, संवाद माझ्या आईने स्वतः लिहिले होते. त्याच्यात काय फार मी केलेलं नाही.
म्हणजे जरी सगळे म्हणत असतील तरी आईनेच भरपूर लिहून ठेवलेलं आहे की माझा मामा मला असं म्हटलं. तिला नव्हतं माहिती की संवाद लिहावा लागतो, तिने लिहिलं तिच्या बोली भाषेत. माझ्या आजोबा असे दिसायचे, तिने लिहिलंय त्याच्यातलं तिस्तर पण लिहिली तिने. म्हणजे तेच फक्त थोडस मला काय म्हणजे शास्त्रशुद्ध भाषेत पडणकर सरांनी समजून सांगितलं. माडगुळकर वाचल्यानंतर कळलं की असं लिहितात काय. मी कधी पुस्तकच वाचली नव्हती, म्हणजे मला खरं शपथ मी खोटं बोलत मला माडगुळकर माहितीच नव्हते. मला माहितीच नव्हतं म्हणजे दव मिरासदार कोण, शंकर काळ कोण. एक इरगोंडा पाटील म्हणून त्यांनी पुस्तक दिलं मला दवंडी म्हणून, कारण 27 शब्दांचं एक वाक्य व्हायचं. आईचं पुस्तक शब्दांना 27 शब्दांचं एक वाक्य. मला म्हणणार एवढं मोठं वाक्य कसं कसं पुस्तक होणार. हे इरगोंडा पाटील आहे, त्यांच्या पुस्तकात वाचलं. मी आलो, मी गेलो, ते बोलले, एक मुलगा झाला. म्हणणार एखादे दोन शब्दांचं वाक्य. मग मला ते थोडस कळलं की असं आहे. मग मला ते एक देहबोली म्हणून पुस्तक दिलं त्यांनी. मी प्रवास सांगतो तुम्हाला पुस्तकाला, देहबोली दिलं. आजोबा आले, आता प्रसंग मी हजारो वेळा ऐकले होते. यार पाऊस होता, गुळा लिहून दादा आले, लय चिखल होता, त्या दिवशी बिजा बिजा होत्या आणि माझा जन्म झाला. ती सीता आजीच्याकडनं पण मी ऐकलं, जी आजी आहे ना त्याच्यामध्ये, तिने पण सांगितलं होतं मला. म्हणजे अशीच लयला गुंडाळून ठेवली होती तिसरी मुलगी ना, जरा नकोशीच नाराज नव्हती पण थोडी तिसरी मुलगी बाबा वाटत, कारण आमच्या आजोबांचा पण एकटाच एक 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 अशी पिढी म्हणजे वंश वाढला नाही, त्याच्यामुळे थोडी नाराजी. तर मग तो प्रसंग ऐकलेला होता पण तो लिहायचा होता, पण ते लिहिलंय मी. ते देहबोली आलं मला की काय असते देहबोली. मग लिहिलं ते की आजोबा आले, पाऊस होता, चिखलाने वाहनं भरल्या होत्या, झपझप चालत आले, वाहनं काढल्या, कुटीवर पोत्यावरचं डोकं अडकवलं आणि आजीने त्यांना उपरणं ते डोकं पुसून बोलले, काय गप्पचे काय झालं. मग ते लिहिलं मी, ते तुम्ही त्याला शब्दांकन म्हणता. तो प्रसंग फक्त लिहिला, पण तो काय माझी स्टोरी नाही ना. मी लिहिल्याने माझ्या आईची स्टोरी काय बदलत नाही ना, स्टोरी तर तीच आहे. तो वाचनीय व्हावा, तुम्हाला वाचताना बरं वाटावं. मला पहिल्या दिवसापासून हा प्रश्न पडायचा, मी सतत सगळ्यांना विचारायचं कसं वाटतं. ते विचारायचं कारण असं होतं, मी 30-40 जणांना दिलं, मी कोणाला द्यायचो, आमच्या चौकातला आवाज तिथे एक बसलाय, त्यांना मी स्टोरी वाचून दाखवायचा तो आनंद. शाळेत जरा हुशार नव्हता, 7वी 8वीला होता, तिथे सोडली त्यांनी शाळा. म्हणजे बघले कसं वाटतं, चौकातल्या मुलांना पुस्तक द्यायचं जे वाचत नाही, बघले कसं ते वाचायचे अरे भारी वाटते. कारण मी तरी फडणवीस सरांना विचारलं होतं की सर पुस्तक चांगलं म्हणजे काय, त्यांनी मला एका शब्दात सांगितलं होतं, हातात घेतल्यानंतर ठेवू न वाटणारं वाचू वाटणारं पुस्तक म्हणजे चांगलं आहे. मी गॅरंटी देतो, मी गॅरंटी देतो याची, हे पुस्तक तसंच आहे. सगळ्यांना त्याचा अनुभव आला असतो, कारण मी आत्तापर्यंत म्हणजे आईच्या प्रकाशनात म्हणजे आमच्या गावाला जो कार्यक्रम झाला ऍक्च्युली तो वर्ष राज्याचा होता, पण असं ठरलं की गावात परत एवढं पब्लिक कधी येणार आईची स्टोरी म्हणून तिथं आम्ही पुस्तकं वाटली. आणि 3 वेळा प्रकाशन करणं असं काही डोक्यात नव्हतं. खरा साहित्यिकांच्या हस्ते व्हावा, त्याला साहित्यिक दर्जा यावा म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण घेतला. एक आमगाव भाजी मंडईमध्ये घेतला, कारण 30-32 वर्ष तिथं भाजीचा व्यापार होता, तिथल्या लोकांना कळावा. मला मला माहित नाही की प्रोटोकॉल काय आहे, उदगीरला आपलं गेलं पाहिजे पुस्तक म्हणून उदगीरला. आणि हा जो आहे हा माझ्या डोक्यातला कार्यक्रम आजचा की माझ्या आईचं प्रकाशन पुस्तक, हा माझ्या डोक्यातला. बाकी सगळ्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही ते कार्यक्रम केले. पुस्तक यश म्हणजे काय, आता मी काय बघतो माझ्या आईच्या पुस्तकाचं यश म्हणजे मी 3 ह्यानी बघतो. म्हणजे तुम्ही कदाचित तुम्हाला पटणार नाही किंवा पटेल की पुस्तक वाचतात ते लोक. मी साहित्यिक बोलतात तसं बोलू नाही शकणार की माझ्या पुस्तकाचं यश हे कोणाशी तरी यशामध्ये, असं काही मी बोलू नाही शकणार फार. पण मला जे खरं वाटतं ते सांगतो. मी 3 प्रस्तावना वाचल्या आणि मला असं 5-6 लेखक म्हटले की स्मृतिचित्र नंतर तुझं पुस्तक तुमचं तसं वाटतं किंवा चांगलं वाटतं. ते 600 पानाचं होतं, मी पुस्तक कधी वाचणार मी एवढं, कारण मी वर्षभर पुस्तकं वाचत होतो. मी 70-1 आत्मचरित्र वाचली त्या दरम्यान, तर स्मृतिचित्र मी चाळलं, मी वाचलं नाही अजून, मी चाळलं की काय आहे पुस्तक. मी जवळजवळ 2-3 दिवस म्हणजे काय या पुस्तकात, म्हणजे मला खरंच मला कळलंच नाही. पुस्तक सॉलिड आहे, वाचू वाटत आणि वाचू वाटत आणि ह्याच्यात काय या पुस्तकात, त्या वाईनी सगळं लिहिलंय तिच्या आयुष्यात घडलं. तसंच माझ्या आईने पण लिहिलंय म्हणून लेखकांना वाटतंय. आणि परत ते नाचग घुमा पण म्हटले पर्यंत नाचग घुमा. तर माझ्या आईच्या पुस्तकाचं यश म्हणजे काय, कुणीतरी एखादा लेखक किंवा कुणीतरी एखादा वाचक 2 वर्षांनी 4 वर्षांनी 5 वर्षांनी कोणाच्या तरी प्रस्तावनेमध्ये म्हणेल की नाचग घुमा ऐकते मी सांगा, तुम्ही जे सगळी नावं घेताय
आणि मी अंजना शिंदे हे पुस्तक त्या पठडीतले जो मला ओळखत नव्हतो तेव्हा त्या पुस्तकाचं यश होईल असं मला वाटतं. दुसरं काय वाटतं मला, मी पण काही 100 वर्ष जगणार नाही पण माझ्या आईचं पुस्तक ऑन रेकॉर्ड राहावं. शासनाचा सगळे म्हणतात राज्य शासनाचा रेकॉर्ड असतं, एखादा पुरस्कार मिळेल तुम्हाला काय, मी पुरस्कारासाठी लिहिलं नाही, एखादं ऑन रेकॉर्ड यावं की मी गेल्यानंतर पण 200 वर्षांनी कोणाला औंगाव कसं होतं बघायचं असेल, पारगाव कसं बघायचं होतं त्यात वर्णन आहे, तर ते तुमचं ऐतिहासिक डॉक्युमेंट त्याच्यामध्ये आहे. कारण नुसतं आत्मचरित्र नाही ना, वर्णन आहे त्या काळात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काहीतरी सांगण्यासारखं आहे. प्रत्येक तुम्ही जर ठरवलं ना, प्रत्येक माणूस लिहू शकतो, 10 पानाचं असेल 200 पानाचं असेल प्रत्येक माणूस लिहू शकतो. तर पुस्तकाबद्दल सांगायचं तुम्ही जरूर वाचा, तुम्हाला आवडणार आहे पुस्तक. सर आता बोलतीलच, मी फार बोललो वाटतं. सगळ्यांचे आभार तुम्ही आला. मी आभार प्रदर्शन बोललो होतो, थोडं आभार आधी मानले. हां चालेल, थँक्यू. विशाल अत्यंत अनौपचारिक आणि सुंदर बोलला, म्हणजे अगदी समीक्षा कळावी इतपत पण बोलला. म्हणजे पुस्तक कसं पोचेल आणि किती मान्यता मिळेल हे समीक्षकाचं रवी प्रकाशींनी मांडल्यासारखं आहे ते, म्हणजे सुंदर. आणि दादा आता मी एवढंच म्हणेन की लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई यांचा हा वारसा आहे, पण ह्या पुस्तकाचं साधर्म्य हे डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या आमचा बाप आणि आम्ही याच्याशी आहे. त्याच कारण असं की त्यांचे वडील हे रेल्वेमध्ये कामाला होते शिपाई म्हणून, आणि अगदी अक्षर ओळख होती, तर ते अक्षर ओळख असताना त्यांनी काही टिपणं काढून लिहिली होती आणि त्याच्यात भर घालून नरेंद्र जाधवांनी लिहिलं, आणि त्या आत्मचरित्र आज जवळजवळ 100 हून अधिक मला वाटतं आवृत्त्या संपलेल्या आहेत त्याच्या, अनेक भाषांमध्ये गेलेलं आहे. आणि तसं यश मिळावं अशी हा अशी शुभेच्छा आपण व्यक्त करूया टाळ्यांच्या रूपाने. आणि वेळ अधिक झालाय, की सगळ्यांजण आपण उत्सुक आहोत नाट्यस्थळांचं ऐकायला, तेव्हा मी थेट त्यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. मी अंजना शिंदे या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभासाठी उपस्थित असलेले उदगीरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, मराठीतले अत्यंत श्रेष्ठ प्रतिभावंत लेखक माझे मित्र आदरणीय भारत सासणे सर, मराठीतले नामवंत समीक्षक माझे मित्र आदरणीय रवी प्रकाश कुलकर्णी, ज्यांनी आग्रहाने या कार्यक्रमासाठी मला बोलावलं ते प्राध्यापक दिलीप फलटणकर, त्या पुस्तकाचं शब्दांकन करणारे आणि प्रकाशक विशाल शिंदे, त्यांचे बंधू विनायक शिंदे, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र श्रीकांत चौगुले सर, या ठिकाणी उपस्थित असलेले शिंदे बंधू जे माझे खूप शिक्षक म्हणून जुने मित्र आहेत मोहिते मॅडम, अनेक मान्यवर बंधू भगिनी, सर्वप्रथम मी अंजना शिंदे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो. मित्र हो, मी खर तर आज नांदेडला कार्यक्रम घेतलेला होता, काल औरंगाबादचा होतो, तिथून मी नांदेडला जाणार होतो. त्यावेळी फलटणकर सरांनी जेव्हा मला या कार्यक्रमाला मी यावं असं सुचवलं, तेव्हा मी त्यांना अत्यंत स्पष्टपणे म्हटलं पुस्तक वाचल्याशिवाय मी होकार देणार नाही. मला हे पुस्तक मिळायला 2 तास उशीर झाला तरी मी लगेच दोघांनाही कळवलं होतं की अजून 2 वाजता मिळणार होतं, 4 वाजलेले. मी टेल्को मध्ये 22 वर्ष काम केले, तेव्हा मिनिटाचा हिशोब की टाटा साहेबांकडनं शिकलेली गोष्ट आहे. पुस्तक मिळाल्यानंतर मात्र मी ते वाचलं आणि त्यांना लगेच कळवलं दोघांना मी येतो कार्यक्रमाला. त्यामुळे मी इथे उपस्थित आहे तो मेरिटवर उपस्थित आहे. पुस्तक अत्यंत बारकाईनं वाचल्यानंतर मी हा कार्यक्रम स्वीकारलाय. मित्र हो, या पुस्तकाविषयी अतिशय वृद्धी अशी भाषण झाली आणि ती होणार, कारण त्या पुस्तकाचा ऐवज जो आहे तो अतिशय उत्तम दर्जाचा असा आहे. मी सहज बघत होतो की हे पुस्तक मला का आपलं वाटतंय. सासणे सर, अंजना शिंदे मॅडम यांचा जन्म 2 जून 1963 असं त्यांच्या फेसबुक पेजवर लिहिलेलं आहे, फेसबुक अकाउंटवर लिहिलेलं आहे, आणि मला पटकन असं वाटलं की अरे आपण किती जवळ आहोत. माझा जन्म 1 दिवस आधीच आहे, 1 जून 1963 आहे, म्हटलं आपण अगदीच जवळच आहोत. आणि नंतर जेव्हा मी पुस्तक
आणि त्यातले अनुभव वाचत गेलो तेव्हा असं लक्षात आलं की माझी आई मला या पुस्तकामधून पुन्हा पुन्हा भेटतेय. आणि हे एका बाजूला विशाल विनायकची आई पण दुसऱ्या बाजूला अनेकांची आई, म्हणजे एक व्यक्ती म्हणूनही वैशिष्ट्यपूर्ण पण प्रातिनिधिक स्वरूपात सुद्धा मराठीमध्ये असं एक दंतकथा आत्मचरित्र तिथे उल्लेख झाला. पटणकर सरांनी काही पुस्तकांचा उल्लेख केला, इतरांनी उल्लेख केले. माझ्या माहितीप्रमाणे ही आकडेवारी चुकू शकते पण मी आता 8 मार्चला फार बारकाईनं महिला दिनाच्या निमित्ताने यादी केली होती तेव्हा 129 आत्मचरित्र पटणकर सर महिलांची मराठीमध्ये प्रकाशित झाली आहेत. आणि इथे आल्यावर मला मॅडमनी प्रेरणा हे त्यांच्या मुलीच्या आत्मचरित्राबद्दल सांगितलं तर ते 130 आणि आताच हे वाचलेलं 131. पण 131 मध्ये प्लेसिंग कुठे आहे या पुस्तकाचं मी त्याच्याबद्दल बोलणार आहे. नेमकं कुठे स्थान मराठीमधल्या या 131 आत्मचरित्रामध्ये मी अंजना सुर्वेचं असेल रशिंदेच असेल त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. पण ते बोलत असताना मला हे सांगितलं पाहिजे की इथे पटणकर सरांनी सुद्धा 4 शब्दांमध्ये 9-10 आत्मचरित्रांचा उल्लेख केलेला आहे आणि अतिशय चांगल्या पुस्तकांचा उल्लेख केला. विशालने सुद्धा आता बोलताना स्मृतीचित्राचा उल्लेख केला आणि तो होणार कारण मराठीतल्या अत्यंत श्रेष्ठ आत्मचरित्रांमधलं स्मृतीचित्र आहे. पण आपण जर सामाजिक सांस्कृतिक अशा पद्धतीने बघितलं तर या 130-131 पैकी मी 100 वाचलेली आहे, माझ्या संग्रही आहे आणि त्यामुळे त्या पुस्तकांचं वैगुण्य नाही पण त्या पुस्तकांची वैशिष्ट्य सांगताना यातली बहुसंख्य पुस्तकं ही मध्यमवर्गीय जीवनानुभव असलेल्या महिलांनी लिहिलेली आहेत हा कमीपणाचा मुद्दा नाही. मी फक्त वेगळेपणा वैशिष्ट्य सांगतोय. 30-31 पुस्तकं ही जी अजून वाचलेली नाही मी पण त्याच्याबद्दलची माहिती घेतलेली आहे आणि त्यामुळे साधारणपणे असं दिसतं की गावगाड्याच्या आतले गावगाड्याच्या बाहेरचे विशेषतः गावकुसाच्या बाहेरचे त्यांचे जीवनानुभव सुद्धा अतिशय दगदगते असल्यामुळे खूप महत्वाचं आहे. त्या पुस्तकांकडे लक्ष पण वेधलं गेलं आणि ते जायला हवं. मधल्या काळामध्ये सासणेसर काही 12 वर्षाचं जग आलं आणि त्याच्यामध्ये भटक्या मुक्तांमधनं काही महिलांनी आत्मचरित्र लिहिली तीही महत्वाची अशी आहेत. आदिवासींमधनं अगदी अपवादात्मक होईना पण नजुबाई गावित यांच्यासारख्यांचं अगौर आणि इतर पुस्तकं आलेली आहेत. मला असं दिसतं की बहुजन समाज म्हणून ज्याला आपण कष्टकरी समाज म्हणतो शेतीवर अवलंबून असलेला किंवा शेतीशी संबंधित असलेला त्यातल्या सुद्धा काही महिलांची आत्मचरित्र आलेली आहे. पण बलुतेदार अलुतेदार आणि त्यातही पुन्हा स्वतः श्रमिक स्वतः आयुष्यभर कष्ट करत अत्यंत जिद्दीने पराक्रमाने आपलं घर आपलं कुटुंब उभं केलेलं अशा प्रकारचं आत्मचरित्र माझ्या वाचनातलं मराठीतलं हे मला महत्वाचं असं आत्मचरित्र वाटतं. आणि या दृष्टीनं या पुस्तकाचं प्लेसिंग जर करायचं असेल तर फार मी घाई करतोय किंवा मी खूप मोठं पाऊल उचलतोय असं मानू नका पण मला मराठी कादंबऱ्यांमधली मराठी साहित्यामधली जी पुस्तकं आवडतात एकूण कथा असतील कादंबऱ्या असतील वैचारिक पुस्तकं असतील दस्तावेज पटणकर सर म्हणाले तशी चरित्र आत्मचरित्र असतील तर धग हे मला एक मराठीतलं अत्यंत श्रेष्ठ पुस्तक वाटतं जे एका कष्टकरी बाईचं एका शिंपी बाईचं जीवनचरित्र मांडणारं पुस्तक आहे. मराठीतल्या अगदी पहिल्या 10 सर्वश्रेष्ठ पुस्तकांमध्ये सुद्धा जे निवडलं पाहिजे असं हे माझं व्यक्तिगत मत आहे. ते चुकीचं असू शकतं ते सगळ्यांना पटलं पाहिजे असं काही नाही कारण व्यक्तीपरत्वे मतं बदलू शकतात पण धग तसं पुस्तक आहे. कौतुक नावाच्या बाईचं सगळं जगणं त्याच्यामध्ये येतं आणि ते विलक्षण आहे. मी अंजना शिंदे वाचत असताना असं शोधत होतो की याच्यामध्ये काय आपल्याला या पुस्तकाचं बलस्थान दिसतं. विशाल अतिशय प्रामाणिकपणे प्रांजळपणाने आता बोलला आणि ते मनापासून तो बोलला घरून आला त्या 2-3 दिवसात त्याने लिहिलंय की मी काही महिने तर दरवाजा बंद करून आतमध्ये रडतच होतो हे पुस्तक लिहिताना पुन्हा पुन्हा त्या जखमा पुन्हा पुन्हा ते जगणं आणि खरं आहे खूप वेदना खूप कारण इतकी आई बोलकी कष्टाळू प्रचंड असं विश्व उभं केलेली अशी लाभलेली आई गेल्यानंतर ते रिते पण येणं अगदी स्वाभाविक आहे. विशाल माझी आई जाऊन आता 17 वर्ष झाली पण अजूनही मी असं म्हणणार नाही भावडेपणाने दररोज आठवण येते वगैरे पण पहिले काही महिने निदान काही वर्ष आणि आता सुद्धा ती
पुन्हा पुन्हा भेटते, पुन्हा पुन्हा समोर येते आणि त्याचं कारण तुझ्या आईचं आणि माझ्या आई मधल्या कष्टाचं साम्य, प्रचंड राबण्याचं साम्य, पण काहीतरी एक अतिशय मोठा ध्येयवाद. आणि तुमचे वडील भले कर्तव्यार आहेत पण त्याच्यामध्ये त्यांच्या काही व्यसनांचा आणि त्यांच्या काही गोष्टींचा सा उल्लेख येतो, तेव्हा मला असं वाटलं की अरे काय या कष्टाळू बायकांच्या वाट्याला असं काय येतं दरवेळेला. माझ्या वडिलांबद्दल मी काही जे निगेटिव्ह पॉझिटिव्ह बोलणार नाही, कारण ते बोलायला खूप धाडस लागतं. विशालने आणि त्याच्या आईने स्वतःच्या नवऱ्याबद्दल असं लिहिणं ही सोपी गोष्ट नाही. त्याचं कारण ते पुस्तक वाचलंय वडिलांनी, त्यांनी लिहिलंय की वडिलांनी वाचलंय, पण वडिलांनी सेन्सॉर नाही केलं. नाही तर वडील म्हणू शकले असते की माझ्या व्यसनांचा उल्लेख केला तो काढून टाका, काढून टाका. विशाल अजून तुम्हाला त्रास नाही सुरू झालेला, तो तुमच्या नातेवाईकांकडनं होणार आहे, कारण तुम्ही चुलत्यांबद्दल त्याच्यामध्ये त्या सगळ्याबद्दल शेता घराबद्दल जे काही लिहिलेलं आहे, तर ही मंडळी पुस्तक गाजलं तर त्यातला वाटा मागायला येतील, आणि जर गाजलं नाही तर आमची तुम्ही याच्यामध्ये बदनामी केली म्हणून सुद्धा अंगावर येतील. येऊ देत काही मिळत नाही. मी असं सांगत होतो की या पुस्तकाचं प्लेसिंग जर करायचं असेल मराठी आत्मचरित्रांमध्ये, विशेषतः स्त्रियांच्या आत्मचरित्रामध्ये, तर मला काही नाही. बघा ती खेड्यात आली आहे, खेड्यातलं सगळं मांडणारी काही पुस्तकं मराठीत आहेत, अतिशय चांगली पुस्तक आहेत. महानगरी जीवनातली, शहरी जीवनातली पण काही पुस्तक आहेत, पण हे मात्र दोन्हींच्या सांध्यावरच आहे. खेड्यातनं आलेली बाई आणि शहरामध्ये अतिशय पराक्रमाने फुटपाथवर भाजी विकायला सुरुवात करून आपलं विश्व उभं केलेली, आणि या जो वर्ग आहे तो तिने तिच्या प्रयत्नांनी कष्टाने बदललेला आहे. विशेषतः मुलाचा त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे, पण हे जे आहे वर्ग बदलला की वर्ग जाणीव पण बदलते, आणि वर्ग जाणीव बदलल्यानंतर त्या आलेल्या दुबळ्या समाजातनं, कष्टाळू समाजातनं आपण आलो त्याची कदाचित नाळ जपली जाईलच असं नाही, कदाचित त्याच्याबद्दल कुठेतरी कमीपणा वाटतो किंवा आता हे नाळ स्वतःची जी काही आहे ती जपून आहे. तुमच्या पुस्तकामध्ये वाचताना सहजपणे माझ्या लक्षात आलं, तुम्ही लिहिले की रामनवमीच्या दिवशी आई गेली, हनुमानाची आई अंजना, राम भक्त हनुमानाची आई अंजना, आणि ती रामनवमीच्या दिवशी तुमची अंजना जाते, आणि तिचं जगणं बघत असताना असं लक्षात येतं की भाजी रस्त्यावर विकताना नाही आलेलं हे असे अनुभव आपल्याकडे मराठी साहित्यामध्ये आहे की तो तिथे शेजारी भैया आहे आणि तो ज्या पद्धतीने मुलांना मारतो आणि मग नातेवाईक अंगावर जातात आणि त्याच्यानंतर बाईला असं संशय येतो की यातनं काहीतरी घडणार आहे, आणि पुढे येतो ज्या पद्धतीने खोटे आरोप बाईंच्या नवऱ्यावर करतो आणि पोलीस त्याच्यामध्ये अत्यंत क्रूरपणाने, अत्यंत नीचपणाने वागतात. पोलीस असंच वागतात, पण ते जे चित्रण आलेलं आहे याच्यामधलं इतकं भयंकर आहे. त्यावेळेला पोलीस चौकीच्या बाहेर रात्रभर बसलेली ही बाई नवऱ्याला सोडवण्याच्यासाठी तिने केलेला आटापिटा, आणि बघा या बाईला नवऱ्याविषयी कमालीचं प्रेम पण आहे, पण त्याच्या व्यसनाबद्दल थोडीशी कुरकुरपण आहे, तक्रार पण स्वाभाविक येते. मला हा सच्चपणा वाटतो, मला हा खरेपणा वाटतो. सामान्यपणे माणसं इथं दडवतात तरी किंवा खोटं तरी लिहितात. आता इथे उल्लेख झाला, चांगल्या भाषेत उल्लेख झाला, चांगल्या पद्धतीने उल्लेख झाला आमचा बापा आणि आम्ही. तुम्हाला सांगू, नरेंद्र जाधव माझे फार जवळचे मित्र आहेत, ते आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले आहेत, पण अत्यंत खोटारा माणूस आहे. त्या पुस्तकाचं लेखन वडिलांनी केलं असं त्यात लिहिलं आहे, आणि त्या पुस्तकामध्ये शासने सर भावाचं लेखन आहे, बहिणीचं लेखन आहे, यांच्या मुलीचं आहे, यांचं स्वतःच आहे, म्हणजे याचा अर्थ त्या पुस्तकाचे ते संपादक आहेत. पण पुस्तकावर लेखक म्हणून नरेंद्र जाधव नाव आहे. पाटणकर सर ही चोरी आहे, बापाचं भावाचं बहिणीचं मुलीचं स्वतःचं सगळं लेखन तुम्ही जेव्हा एकत्र करता तेव्हा ते संपादन असतं, त्याचा लेखक तुम्ही नाही असू शकत, पण तुम्ही लेखक म्हणून मिरवता. विशाल तसं करू शकला असता. विशालने हे माझ्या आईनं लिहिलंय आणि माझ्या आईनं मला सांगितलंय आणि म्हणून मी त्याचं शब्दांकन करतोय. मी ते अत्यंत काळजीपूर्वक तपासलंय आणि तिथे विशाल कसा खरा उतरला ते पण सांगणार आहे मी. पण त्याच्या आधी एक मुद्दा मी याच्या संबंधातला मुद्दा सांगतो. आपल्याकडे स्त्रियांच्या आत्मकथनांमध्ये शब्दांकन म्हणून सुद्धा अतिशय तगड आणि ऐवज म्हणून पण तगड छोटस पुस्तक आहे, सांगते ऐका, हंसा वाडकरांचं आत्मचरित्र. त्याचं शब्दांकन अरुण साधूंनी केलेलं आहे, छोटस पुस्तक आहे पण मराठीतलं एक फार महत्वाचं आत्मचरित्र आहे. मी विशालचं हे पुस्तक आईचं आत्मकथन म्हणून आत्मचरित्र म्हणून वाचत असताना बघत होतो की विशालला स्वतःबद्दल माहिती आहे, आईलाही माहिती आहे, पण बारकावे त्यातले आईच्या बोलण्यात नाही आहेत. आणि मग अशा वेळेला लिहिताना विशाल आईच्या भाषेत लिहितो का स्वतःच्या भाषेत लिहितो
आणि मग तिथे मला अशा अनेक जागा सापडल्या. त्याचा एक नमुना म्हणून उदाहरण सांगतो. विशाल एका कंपनीत नोकरी करत होता असं ऐकली ते. आता विशाल जर लिहितोय तर विशालला माहिती आहे कंपनी कुठली आहे, पण आईच्या शब्दांचं शब्दांकन विशाल करतोय आणि त्यावेळेला आईला माहित नाहीये तो एका कंपनीत आहे माझा पोरगा, एवढंच आईला माहिती आहे. त्यामुळे विशालला कंपनी माहिती असून सुद्धा विशाल आईचं शब्दांकन प्रामाणिकपणे करत असल्यामुळे आईच्या भाषेत असं म्हणतो त्यावेळेला विशाल एका कंपनीत नोकरी करत होता. हे जे अशा ज्या जागा आहेत या पुस्तकातल्या अशा मी तुम्हाला कमीत कमी 27 जागा सांगू शकेल. मी तपासलं की हे खरंच प्रामाणिकपणे लिहिलंय का याच्यात लबाडी आहे. म्हणजे आईने लिहिलंय आईने लिहिलंय असं म्हणायचं, पण मग असं लक्षात आहे की नाही खरोखरच आईनं एका अत्यंत कर्तबगार आईनं. आता त्याच्यात पुन्हा पुन्हा उल्लेख होतो कष्टाचा कष्टाचा कष्टाचा. काही लोकांना वाटेल की काय कष्ट हे काय कौतुक आहे काय. विशाल अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो माझी आई तुझ्या आई सारखीच मोलकरीण म्हणून आयुष्यभर जगली. तुझी आई आता पुढे खूप उंचीवर गेली. माझी आई शेवटपर्यंत मोलकरीण म्हणून काम करत होती, पण मीही वयाच्या 5व्या वर्षापासून कब्रस्थानामध्ये जिथं माणसं पुरतात ते खड्डे खोदायचं काम केलेलं आहे. वयाच्या 5व्या वर्षापासून केलेलं आहे. त्यामुळे कष्ट काय म्हणतात कशाला म्हणतात ते फार जवळनं पाहिलेलं आहे. झोपडपट्टीमध्ये राहणं काय असतं ते फार जवळनं बघितलेलं आहे. अशा पार्श्वभूमीवर आई जेव्हा तिच्या मैत्रिणींबद्दल बोलते, आई जेव्हा वेगवेगळ्या समाजातल्या बायकांबद्दल बोलते, आणि ती इतकी प्रांजळ बाई आहे. पण विशाल हा चित्रकार असल्यामुळे त्याच्याकडे चित्रशैली आहे, तो चित्र उभं करतो या पुस्तकामध्ये आणि ते इतकं असं तुम्हाला पकडून ठेवतं. विशाल म्हणाला पलटणकर सरांनी त्याला सांगितलं की जे पुस्तक हातात घेतल्यानंतर खाली ठेवता येत नाही ते अत्यंत वाचनीयता ही पुस्तकाची महत्वाची गुणवत्ता आहे, पण ती सर्वश्रेष्ठ गुणवत्ता नाही. महत्वाची गुणवत्ता आहे ती. पुस्तक हातात घेतल्यानंतर ते वाचायला भाग पडणं शेवटपर्यंत ते वाचावं असं वाटतं ही महत्वाची गुणवत्ता आहे. पण मी व्यक्तिगत अनुभव म्हणून पण मला इथे जे सांगायचं त्याच्यासाठी उदाहरण देतो. मराठीतले फार मोठे प्रतिभावंत अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांचा लमान नावाचा आत्मचरित्र आहे. ते त्यांनी आधी लिहून काढलं, साधनेमध्ये प्रकरण त्याची आली आणि एकदा आम्ही गप्पा मारत होतो तेव्हा डॉक्टर मला म्हणाले तुला कसं वाटलं. मी फार चिरकूट माणूस, डॉक्टर खूप प्रचंड मोठे, पण मी सहजपणाने अतिशय जवळचे संबंध असल्यामुळे म्हटलं सहज ते पुस्तक हातात घेतलं आणि पुस्तक म्हणजे पुस्तक व्हायचं होतं ते, पण साधनेतले त्याचे सगळे क्रमशः आलेले भाग एकदा वाचायला घेतल्यानंतर असं खाली ठेवून वाटत नाही. ते म्हणले मग प्रकाशित करायला नको. एकमचारक म्हटलं डॉक्टर असं कसं म्हणतात. ते म्हणले फक्त वाचनीयता एवढी गुणवत्ता असेल तर प्रकाशित करायला नको. त्याच कारण वाचनीयता ही आवश्यक गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे, पण तिथं थांबता कामा नये. त्याच्या पलीकडे जाऊन ते पुस्तक आणखीन काय देतं, ते पुस्तक मराठीला काय देतं, मराठी साहित्याला काय देतं, चरित्र आत्मचरित्रांना काय देतं, समाजशास्त्रीय दस्तावेजांना काय देतं. आणि इथे थोडं भावनिक वाटेल पण तरी सांगतो, अनेक प्रकारच्या महिलांच्या आत्मचरित्रांच्या बद्दलचं प्रेम व्यक्त करून अजिंकर सर तुम्ही सहमत व्हाल. जेव्हा माणूस जागा होतो हे गोदावरी बोरवणकरांचं आत्मचरित्र, अंतस्फोट हे कुमुद पावड्यांचं आत्मचरित्र, एक कहाणी अशी ही हे मन्नू भंडारींचं मराठीमध्ये अनुवादित झालेलं, सर आणि मी विशाल तुमच्या क्षेत्रातल्या बाई आहे त्या कदम सरांच्या पत्नी ज्योत्ना कदम जे जे स्कूल ऑफ आर्ट मधले कदम सर, हिरकणीचं बिहार याचं तर या पुस्तकाशी प्रचंड साम्य आहे. सुनीती अरळीकर ह्या लातूरच्या आणि मुलगी झाली म्हणून आई तिसरी तुमची आहे मुलगी म्हणून नाराजी होती ती तुम्ही आता पण सांगितलं पुस्तकात, पण फार चांगल्या पद्धतीने आली आहे आणि ते आवश्यक आहे ते आलं पाहिजे खरं खरं. सुनीतीला तर बापाने माती पुरून टाकलं होतं, जिवंत पोरीला गाडून टाकलं होतं, ती मेली नाही कारण एक जणांनी पाहिलं आणि ते पटकन त्यांनी उकळून बाहेर काढलं तोपर्यंत त्या पोरीचा श्वास थांबला होता जवळजवळ, पण ती वाचली. माझ्या जन्माची चित्तरकथाचा उल्लेख फलटणकर सरांनी त्यांच्या 4 शब्दांमध्ये केलाय. गेले ते दिवस हे सत्यभामा सुखात्मे यांचं जुन्या 100 वर्षापूर्वीचं आत्मचरित्र, पण अतिशय प्रांजळ एक प्रसंग सांगतो. आपण असं म्हणतो की लहानपणी लग्न व्हायचे, लहानपणी म्हणजे किती लहानपणी लग्न व्हायची, तर त्यांनी असं लिहिलंय माझं लग्न जेव्हा ठरलं तेव्हा मी आई वडिलांकडे रडून रडून बाबा सुखात्मे जे प्रसिद्ध आहार तज्ञ त्यांची आई
त्यांनी म्हटलं सुभद्राबाईंनी की मी रडून रडून हैदोष घातला. आई वडील म्हणाले आता तुला काय हवं, खाऊ खेळणी कपडे काही बक्षीस देऊ देतो. ती म्हणली माझ्या लग्नाला मला नेलंच पाहिजे. अडीच वर्षाची मुलगी होती आणि तेव्हा लग्न ठरलं होतं. ते समाज जीवन 1910 आपल्या समोर उभं करण्याची ती ही जी ताकद आहे त्याच्यामुळे ही पुस्तकं वेगळी आणि महत्वाची आहेत. बिनपटाची चौकट इंदुमती जोंधळे आहे जी आणि जिची तिची तिचा भाऊ इंदुताई आणि तिचा भाऊ दोघही हे यजमान होम मध्ये वाढले कारण वडिलांनीच आईची हत्या केली, खून केला. चुकून झाला करत होतो, रागाच्या भरात झाला, पण वडील जेलमध्ये गेले आणि या मुलीच्या साक्षीवर न गेले आणि पोरीला आणि तिच्या भावाला रिमांड होम मध्ये वाढावं लागलं. कशाला उद्याची वाद, शांता हुबळीकर सारख्या अत्यंत प्रतिभावंत अभिनेत्रीचं प्रचंड शोकांतिका वाटावी अशा प्रकारचं आत्मकथन. आणि आत्ता सासरे सर अगदी ताजं वाचलं मी मनगंगेच्या काठावर सविता गोस्वामी नावाच्या आसाम मधल्या बीबीसी आणि सीएनएनच्या पत्रकार असलेल्या बाईंनी लिहिलेलं विलक्षण आत्मचरित्र. म्हणजे मराठीत ते आलं हे मला कौतुक वाटतं, पण अतिशय दर्जेदार त्या बाईंनी आपल्या नवऱ्याबद्दल ज्या पद्धतीने लिहिलंय तोही नवरा व्यसनी आहे, अतिशय विक्षिप्त आहे, पण बाईला प्रेम आहे, पण धरवतही नाही आणि सोडवतही नाही. ही अवस्था ज्या पद्धतीने त्या बाईंनी व्यक्त केली आहे ते सगळं मला या पुस्तकामध्ये अंजनाबाई शिंदेचं कौतुक हे वाटलं की नवऱ्याच्या व्यसनाबद्दल त्यांना जरूर तक्रार आहे. त्या म्हणजे तो नारायणी करते घोडाभर लागत ते फक्त बडबड करतात आणि मग दोन तीन प्रसंग असे आहेत की त्यांच्या बडबडीमुळे तशी भांडणं वाढली किंवा त्रास झाला. पण हे पहिलं आत्मचरित्र मी असं वाचलं की असं पुस्तक वाचलं की ज्याच्यामध्ये नवरा व्यसनी आहे पण त्याचाही एक फायदा आहे समाजशास्त्रीय असं बाई सांगतात आणि तो खोटा नाही. त्या असं म्हणतात की त्यांना पिण्याची सवय असल्यामुळे चार मित्रांसोबत ते पितात आणि त्याच्यामुळे चार माणसं धरून ठेवलेली आहेत त्यांनी आणि म्हणून आम्ही इथल्या उपऱ्या जगामध्ये औंसारख्या ठिकाणी आम्हाला मदतीला चार माणसं येतात. तर हे जे आहे ना हे त्या बाईचं बघणं आहे, ही त्या बाईची दृष्टी आहे आणि ही तुम्हाला सांगतो व्यसनाचं समर्थन नाही आहे, ग्लोरिफिकेशन नाही आहे, पण ही एक वास्तवातली उपयुक्तता पण आहे. आपण फार पटकन अंधश्रद्धा आहे, मूर्खपणा आहे, अमुक आहे अशी लेबल लावून टाकतो, सरसकटीकरण करत सुलभीकरण करत बात करतो लोकांना. नाही, याच्यामध्ये या बाईंच्या दृष्टिकोनामध्ये तरतम भाव तारतम्य एवढ्याविषयीचं विलक्षण प्रेम, पण त्याचबरोबर व्यवहार ज्ञान आणि त्या बाईला तिचं आकलन किती निर्दोष आहे, किती सखोल आहे, किती चौफेर आहे अशा सुद्धा अनेक जागा या पुस्तकात आहेत. आत्ता वेळ आणि शास्त्री सरांचं भाषण आपल्यासाठी महत्वाचं लक्षात घेता मी पुढचं जे आहे ते लिहीन, जे काही याच्याबद्दल लिहायचं ते अतिशय बारकाईनं लिहीन, पण आणखीन एक दोन तीन ठळक वैशिष्ट्य सांगतो आणि ते थोडक्यात संपवतो. सर म्हणाले ते खरं आहे की ते पुणेकर मोठ्या संख्येने जमलेत तुमच्या प्रेमापोटी, तुमच्या व्यक्तिगत संबंधात पण बरीच माणसं आली आहेत आणि हे फार चांगलं आहे. अतिशय हृदय कार्यक्रमात अतिशय हृदय अशा उपस्थित हा कार्यक्रम होतोय, पण हा सगळं तपशिलाने सांगितलं तर आपले पुणेकर विशाल नक्की असं म्हणणार आता पुस्तक विकत घ्यायची काही गरज नाही कारण सगळ्या त्यांनी सगळं सांगून झालंय, तेव्हा तर माहितीच आहे आपल्याला. आता कशाला आणि घेतलं तरी आता फक्त विशालला बरं वाटलं म्हणून घेऊ, पण वाचलंच पाहिजे असं थोडीच आहे. तर म्हणून सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांच्याच भाषेत सांगितलं मार्केटिंग म्हणून फक्त आम्ही काही गोष्टी अगदी तुमच्या समोर मांडू आणि त्या मांडत असताना बघा विशालने एक मोठा फ्लॅट घेतलाय, तिथे राहायला जावं विशालने त्याच्या पत्नीने असं आईला वाटतंय. एकत्र कुटुंब एवढी वर्ष राहिलेलं आणि मग तरी सुद्धा त्या छोट्या जागेत सुद्धा ती रूम कशी बदलली, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये खोली तयार केली आणि मग तिथे हॉलमध्ये कोणी झोपायचं आणि त्या किचनमध्ये गेलेल्या रूममध्ये हे इतकं लक्षण आहे, इतकं सच्च आणि खरं आहे. तुम्हाला सांगतो शेवटी साहित्य मूल्य असतं काय हो, कशाला म्हणतात साहित्य मूल्य, कारण शेवटी कसं आहे बरं का की नुसतं खरेपणा हाही गुणधर्म केवळ श्रेष्ठतेचा नाही, पण मी सांगतोय की त्यातला बारकावा ज्या पद्धतीने येतो की हा लोकांना एकत्र राहायचंय घट्टपणात राहायचंय. आणि विशाल जेव्हा तुम्ही तुमच्या लग्नाच्या बद्दल तुमची आई सांगते त्याच्यामध्ये ही मुलगी परक्या जातीची आहे वेगळ्या जातीची आहे आणि विशालने सांगितल्याच्या नंतर आई
ज्या पद्धतीने रिॲक्ट होते अत्यंत अस्सल प्रामाणिकपणाने रिॲक्ट होते, कारण त्या बाईला समाजाचं जातीचं नातेवाईकांचं प्रचंड दबाव आहे त्याच्यावर, तो असणार तो असतो अशा वेळेला त्या काय करतात, त्या म्हणतात वडिलांना विचार, वडिला सांगतात तेव्हा वडील म्हणतात की माझे बाबांनी म्हणले तर मग मी काय, आणि मग आईला सांगितलं तर आई म्हणते मी काय बोलणार नाही किंवा काय घेणार नाही, ही ही आई आहे तिचा विरोध आहे. मी तुम्हाला सांगतो मी आंतरजातीय लग्न करायचं ठरवलं तेव्हा माझ्या आईने ज्या पद्धतीने विरोध केला होता तो माझ्या समोर आहे, आणि तुम्ही जर असं म्हटलं असता नाही माझ्या आईने